तुमचं नाव सांगा. मी जळवा मुंजाजी चांदणे या ट्रस्ट कमिटीचा अध्यक्ष वसमतला राहतो आणि या ठिकाणी मी कार्यक्रम राबवित असतो वर्षाला वर्षातून दोन वेळेस. एक तर यात्रा म्हणजेच येशूबाबाचा जन्मदिवस आणि दुसरी पुण्यतिथी, हे दोन्ही कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबविण्यात येतात. मदतीला बुधवाड्यातील बौद्ध उपासक उपासिका राहतात आणि हा कार्यक्रम आम्ही सर्वांच्या सहमतीने पार पाडतो. या येशूबाबाचा जन्म हा नरशी या गावी झालेला आहे आणि त्यांच्या आईवडिलाचं नाव, वडिलाचं नाव सोनाजी चांदणे आणि आईचं नाव सावित्रीबाई चांदणे असा हा परिवार होता. याच्या परिवारामध्ये दोन भाऊ, एक दत्तुबाबा चांदणे महाराज आणि येशूबाबा चांदणे महाराज मोठे भाऊ. लहानपणापासूनच येशूबाबाला पंढरपूरला जाण्याची हमेशा इच्छा असायची, त्यामुळं त्यांनी जवानपणी जवानीत आल्याच्या नंतर त्यांना बरंचसं या देवाविषयीचं वेड त्यांना लागलं आणि आपल्या सहकाराच्या मदतीने ते पंढरपूरला जात असत. त्यातच येशूबाबाने 1000 वाऱ्या करण्याच्या जीवनामध्ये पंढरपूरला प्रतिज्ञा केली आणि रामभाऊ पांडे आणि ठाकरबाबा दैज्ञाचे, रामभाऊ पांडे शर्वेचे, या दोघांना सोबत घेऊन त्याच्या सहकार्याने त्यांनी पंढरपूरच्या वाऱ्या सुरू केल्या. अर्थात 100-150 वाऱ्या अपूर्ण असताना त्यांना असा एक भास झाला, असा एक त्यांना विश्वास वाटला की मी आता कायमचा हे जग सोडून जात आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ण तयारी करून पूर्ण गावाली मंडळी बोलवली आणि आपल्या शेवटच्या क्षणाची पूर्ती करण्यासाठी म्हणून त्यांनी रावटीमध्ये आपले निवांत बसले आणि त्यांचा देहांत झाला, वीरमरण आलं. तर याच्यामध्ये गावाली त्या ठिकाणी असताना ही घटना घडल्याच्या नंतर ज्यावेळेस हे दोघं रामभाऊ पांडे आणि दैज्ञाचे ठाकरबाबा या ठिकाणी आले, त्यांनी बघितलं की येशूबाबा हे शिव झालेले आहेत. त्यातच रामभाऊ पांडे यांनी त्यांना आवाज दिला आणि म्हणाले येशूबाबा आपल्या पाऱ्या पूर्ण राहिल्या आहेत, 100-150 वाऱ्या राहिल्यात आणि त्यातच तुम्ही आम्हाला सोडून चालले हे बरोबर नाही. त्यात असा एक त्यांना फास करून दिला. त्यातच येशूबाबांनी आपले डोळे उघडले आणि त्यांना सांगितलं की बाबा रे, मला जे देवाकडून परवानगी जीवनाची होती तेवढं जीवन मी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे, परंतु यानंतरच्या वाऱ्या पूर्ण करण्यासाठी रामभाऊ पांडेला सांगितलं की माझ्या ठिकाणी गेल्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही. तर त्यांचे भाऊ दत्तुबुवा चांदणे महाराज या ठिकाणी समोर मंदिर आहे त्यांचं बांधलेलं, त्यांनी त्यांना आश्वासन दिलं की दादा तुम्ही पंढरपूरच्या वाऱ्या पूर्ण करा, मी तुमच्या जागी जातो, तुमच्या ठिकाणी बारी देतो. म्हणून दत्तुबुवांनी त्या ठिकाणी बारी दिली आणि येशूबाबा जिवंत झाले. हा त्यांच्या काळातला सर्वात मोठा क्षण आहे. येशूबाबा जिवंत होऊन त्यानंतर 150 ते 200 वाऱ्या पंढरपूरच्या पूर्ण केल्या आणि शेवटच्या क्षणी ज्यावेळेस वाऱ्या पूर्ण झाल्या, लोकांना जाहीर त्यांनी ऐलान केलं, कीर्तन केलं, भजन केलं आणि लोकांना सांगून टाकलं की मी आता जिवंत समाधी या ठिकाणी घेणार आहे. एक टेंभुर्णीचं सौभाग्य म्हणा की या ठिकाणी एवढे मोठे भक्त यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे, आजही ती या ठिकाणी उभी आहे. त्यातच सर्व भाविक भक्त, सर्व जाती जमातीचे लोक या ठिकाणी येऊन त्याची पूजा अर्चा करतात, त्याची पालखी निघते, त्यांची पूजा करतात आणि सरळ मनाने त्यांना काय जे लोकांचं अन्नदान बाकीचे काही कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात, मी अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी हे कार्यक्रम करीत असतो. आज 4-5 वर्षापासून या ठिकाणी मी कार्यक्रम करीत असतो आणि हे कार्यक्रम व्यवस्थित लोकांच्या सहमतीने सर्वांच्या अनुभवाने आणि आनंदाने पार पाडतो. त्यामुळे या गावाचं सुख समृद्धी ही त्यांना लाभलेली आहे. येशूबाबाचं मंदिर असल्यामुळे सर्व समाधान आहेत, गावातील मंडळी सर्व व्यवस्थित आहेत आणि देवाची पूजा अर्चा करूनच यांना हे समाधान लाभलेलं आहे असं मी सर्वांना सांगतो. काका संतांना किती वर्ष झाली तिथे समाधी घेऊन? तर ही समाधी जवळजवळ 400 वर्षापूर्वीची समाधी आहे. या ठिकाणी ही जिवंत समाधी आहे. या ठिकाणी थोडीशी जागा सोडून ज्यावेळेस येशूबाबा
महानिर्वाण झाले त्या दिवशी या समाधीला जागा सोडून या समाधीमध्ये घुसले आणि नंतर मिस्त्री लोकांनी या समाधीला बंद करून घेतलं आणि त्यामध्ये त्यांचा अंत झाला. आता ही हे देवस्थान अग्नीचं घर म्हणून ओळखल्या जातंय. त्यामुळे या ठिकाणी बरेचसे भाविक येऊन आपली मनोकामना पुरी करून घेतात आणि सरळ हाताने मदत करतात. तुम्ही वंशज आहे का? मी त्यांचा 6वा वंशज आहे. येशूबाबा माझे पणाजोबा आहेत आणि 6व्या वंश असल्यामुळे या ठिकाणी मी ट्रस्टचा आमच्या ट्रस्टमध्ये 9 लोक आहेत. त्या 9 लोकांचा अध्यक्ष म्हणून आणि यात्रा कमिटी यात्रा करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी काही कार्यक्रम राबवायचे आहेत. माझा सल्ला घेऊनच गावाले या ठिकाणी कार्यक्रम करीत असतात. मी एक माजी सैनिक असून विद्युत मंडळामध्ये 20 वर्ष सेवा केलेली आहे. त्यामुळे मला बराचसा अनुभव आहे. जिल्हा अधिकारी तहसीलदार आणि पोलीस बंदोबस्तातले लोक यांच्याशी संपर्क ठेवून हा कार्यक्रम मी राबवितो. ठीक आहे. ठीक आहे. ओके.